राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या इलेक्टोरल बॉन्ड योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिलाय. सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉन्ड योजना असंवैधानिक मानली आहे. भारत सरकारने 2017 हा कायदा आणला होता. इलेक्टोरल बॉन्ड योजना ही माहिती अधिकार आणि कलम 19(1)(अ)चं उल्लंघन करणारी आहे असं न्यायालयाने नमूद केलंय. दरम्यान राजकीय पक्षांना कंपन्यांकडून अमर्याद निधी मिळवण्यावरही सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. इलेक्टोरल बॉन्ड संदर्भातील काही महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी सृष्टी गीते, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. सर्वप्रथम इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे काय ते आपण पाहूया. तर इलेक्टोरल बॉन्ड हे राजकीय पक्षांना देणगीच्या रूपात पैसे देण्याचे एक माध्यम आहे. या योजनेला भारत सरकारनं 29 जानेवारी 2018 कायदेशीररित्या लागू केलं. या योजनेच्या अंमलबजावणी मागील कल्पना अशी होती की यामुळे राजकीय फंडिंगची व्यवस्था पारदर्शक होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 29 इलेक्टोरल बॉन्ड्स जारी करण्यासाठी आणि कॅश करण्यासाठी अधिकृत करण्यात आलं होतं. भारताचा कोणताही नागरिक किंवा कंपनी भारतीय स्टेट बँकच्या निवडक शाखांमधून या बॉन्डची खरेदी करून त्यांना हव्या त्या कोणत्याही राजकीय पक्षांना अनामिकपणे दान करू शकतात. भारतीय स्टेट बँक राजकीय पक्षांना धन देण्यासाठी हे बॉन्ड जारी करू शकतं. विशेष म्हणजे इलेक्टोरल बॉन्डमध्ये देणाऱ्याचं नाव नसतं. भारतीय स्टेट बँकच्या ठराविक शाखांमधून 1,000 रुपये, 10,000 रुपये, 1,00,000 रुपये, 10,00,000 रुपये आणि 1,00,000 रुपये कोणत्याही रकमेचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करता येतात. दुसरा मुद्दा असा की इलेक्टोरल बॉन्डचा वापर नेमका कधी होतो. तर निवडणूक बॉन्ड्सचा कालावधी हा केवळ 15 असतो. त्याचा वापर हा लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांना दान देण्यासाठी केला जातो. ज्या राजकीय पक्षांना आधीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये किमान 1% मतं मिळाली असतील, फक्त त्याच राजकीय पक्षांना या इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून देणगी देण्यास परवानगी असते. योजनेअंतर्गत निवडणूक बॉन्ड जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात 10 कालावधीत खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. लोकसभा निवडणुका असतील त्यावर्षी केंद्र सरकारद्वारे ठरवण्यात आलेल्या 30 अतिरिक्त काळासाठीही ते जारी करता येतात. सर्वात महत्वाचं म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड वादाच्या भोवऱ्यात का सापडलं. तर भारत सरकारने जेव्हा ही योजना सुरू करताना इलेक्टोरल बॉन्ड देशात राजकीय फंडिंगची व्यवस्था पारदर्शक करेल असं म्हटलं होतं. पण या योजनेला आव्हान देत सुप्रीम कोर्टात 2 दाखल करण्यात आला. काँग्रेस नेत्या जया ठाकूर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि NGO असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांनी इलेक्टोरल बॉन्ड विरोधात याचिका दाखल केल्या. या योजनांमुळे भारतीय आणि विदेशी कंपन्यांद्वारे अगणित राजकीय दान आणि राजकीय पक्षांना गोपनीय फंडिंग उपलब्ध होतात, त्यामुळे पारदर्शकतेवर परिणाम होत असून निवडणुकीतील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वैध बनतो असं याचिकाकर्त्यांनी नमूद केलं होतं. आज सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्यातील महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण आता पाहूया. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे निनावी इलेक्टोरल बॉन्ड्स हे घटनात्मकरित्या दिलेल्या माहितीच्या अधिकाराचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. दुसरा मुद्दा असा की संबंधित बँकांना इलेक्टोरल बॉन्ड देण्यापासून थांबवावं असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत. तिसरा मुद्दा हा की SBI ने 12 एप्रिल 2019 पासून आतापर्यंत खरेदी केलेल्या इलेक्टोरल बॉन्ड्सचे तपशील निवडणूक आयोगाला सादर करणं गरजेचं आहे. संविधानाच्या कलम 19(1)(अ) अंतर्गत हे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. चौथा मुद्दा हा की SBI ने 12 एप्रिल 2019 पासून ज्या राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्सद्वारे निधी प्राप्त झालाय त्यांचा तपशील निवडणूक आयोगाला द्यावा असं देखील या निर्णयात म्हटलं गेलंय. आता महत्वाचं म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्सचा राजकीय पक्षांना किती फायदा झालाय. निवडणुकांवर निगराणी ठेवणारी संस्था असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR च्या एका रिपोर्टनुसार 2016-17 आणि 2021-22 दरम्यान 5 7 राष्ट्रीय पक्ष आणि 24 प्रादेशिक पक्षांना या बॉन्डद्वारे एकूण 9,188 कोटी रुपये मिळाले. राजकीय पक्षांच्या उत्पन्नात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या इलेक्टोरल बॉन्ड्सचा सर्वात जास्त फायदा हा भाजप पक्षाला झालाय. 9,188 कोटींपैकी भाजप पक्षाला इलेक्टोरल बॉन्डद्वारे दिलेल्या देणगीतील सुमारे 58% म्हणजे 5,272 कोटी रुपये मिळाले.
काँग्रेस पक्षाला इलेक्टोरलद्वारे सुमारे 952 कोटी रुपये मिळाले, तर तृणमूल काँग्रेसला 767 कोटी रुपये मिळाले. एडीआरच्या रिपोर्टनुसार 2017-18 आणि 2021-22 या आर्थिक वर्षादरम्यान राष्ट्रीय पक्षांना बॉन्डद्वारे मिळणाऱ्या देणगीत 743% वाढ, तर राष्ट्रीय पक्षांना मिळणाऱ्या कॉर्पोरेट देणगीत फक्त 48% वाढ झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.